रामराम मंडळी 1967 साल सातारा जिल्ह्यातल्या शिखर शिंगणापूरच्या जत्रेमध्ये 9 महिने भरत आलेली विठा एका लावणीवर नाचत होती. पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा नुसती नाचतच नव्हती तर गातही होती. लावणी संपली, विठा आत गेली आणि तिच्या पोटात कळा सुरू झाल्या आणि आतल्या स्टेज मागच्या राहुटीमध्ये तिने बाळाला जन्म दिला. बाळाला जन्म दिला एक म्हातारी बरोबर होती. म्हातारीने दगडाने नाळ तिची तोडली आणि त्यानंतर वगनाट्य सुरू होणार होतं. तेव्हा लोकांचा आरडाओरडा सुरू झाला, कारण त्यांना विठा परत स्टेजवर पाहिजे होती. विठानी त्याच अवस्थेमध्ये स्वतःचं ओटीपोट कापडाने बांधलं आणि पुन्हा ती स्टेजवर येऊन तिच्या परफॉर्मन्समध्ये तल्लीन झाली. मंडळी, याला म्हणायचं शो मस्ट गो ऑन. रसिक हो ही विठा म्हणजेच राष्ट्रपती पदक विजेत्या महाराष्ट्र गौरव विठाबाई नारायण गावकर. आजच्या या विजयादशमीला त्यांना मानाचा मुजरा. मंडळी, आजच्या या विजयादशमीच्या स्पेशल एपिसोडमध्ये स्वतःच्या आयुष्यातल्या संकटांचं सीमोल्लंघन करून पुन्हा आयुष्यामध्ये बहारदारपणे उभे राहिलेल्या 3 सेलिब्रिटी मान्यवरांशी आपण भेटणार आहोत. हप्ता बंदचा खेळ खेळणार आहोत. वो दिन भी क्या दिन थे, तितली बनते उडते फिरते, धमाल मस्तीसह रंगणारं हे बालपण, पण बालपणीचं हे रंग फिके पडले जेव्हा या चिमुकल्यांच्या बेधुंद जगण्यावर सावट आलं ते कॅन्सरचं. भारतात कॅन्सर पेशंटचं प्रमाण 2 मिलियन पर्यंत, पण 95% भारतीय कॅन्सर विरोधी सोयी सुविधांना मुक्तात. 1969 साल उजाडलं आणि कॅन्सरशी लढा देत जगण्याचा नवा मंत्र देणारी एक एनजीओ स्थापन झाली, कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन अर्थात CPAA. आणि कॅन्सरच्या अत्याधुनिक उपचारांसह सुरू झालं कॅन्सरच्या महागड्या ट्रीटमेंटसाठीचं अर्थसहाय्य. कॅन्सर रुग्णांना स्वबळावर उभं करणारे व्यवसाय, डेली वेजेस आणि इन्शुरन्स सुद्धा. स्क्रीनिंग कॅम्पसह भारतच नव्हे तर बांगलादेश, भूतान, नेपाळ, पाकिस्तानमधील 3 लाखाहून अधिक कॅन्सर रुग्णांनी CPAAच्या छताखाली नवा श्वास घेतलाय. 75 कर्मचारी आणि 60 अधिक असोसिएट डॉक्टर्सच्या अतूट नेटवर्कसह कर्करोगासह जगण्याच्या भीतीचं सीमोल्लंघन करत उत्साहाचा दसरा क्षणोक्षणी साजरा करणाऱ्या कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन अर्थात CPAAच्या परिवाराला झी मराठी हप्ताबंदचा मानाचा सलाम. दसऱ्याच्या या शुभमुहूर्तावर आज हप्ताबंदच्या मंचावर जगण्याच्या या दुर्दम्य इच्छाशक्तीला पाठबळ देणार आहेत सुधीर भट, अजय वडावकर आणि अपूर्वा गज्जला. सुरुवात डायरेक्ट आपण करूया अजय वडावकर साहेबांपासून. वडावकर साहेब नमस्कार. अजय दा, आता मला सांगा, तुम्ही सईद मिर्झा, अजीज मिर्झा अशा खूप कुंदनशाह अशा मोठ्या लोकांबरोबर काम केलं, मातब्बर दिग्दर्शकांबरोबर काम केलं, त्या काळातल्या मालिका आणि आजच्या मालिका यात काय प्रमुख फरक जाणवतो तुम्हाला? आता पण मी मालिका करतोय, मी त्यांना वाईट म्हणणार नाही, पण ती एक फॅक्टरीच झाली आता, की दिवसाला हे एवढं काम काढायचंच. तेव्हा म्हणजे आम्ही एक एपिसोड 3 किंवा 4 दिवसामध्ये एक एपिसोड करायचो. बापरे, आता एका दिवसात 3 किंवा 4 करायला लागतात. हा, ते मराठीला मी ऐकलंय असं की मराठीला 3-3 एपिसोड वगैरे करतात. बरोबर, पण आज तंत्र वाढलं, पण आशय मागे पडतोय असं वाटतं. आशय तर मागे पडतोच आहे. मला तर त्या म्हणजे मी स्वतः सिरियलमध्ये काम करत असून सुद्धा मला त्या सासवा सुनांच्या सिरियल कधीही आयुष्यात आवडल्याच नाहीत. पण आता एक व्यवसाय म्हणून स्वीकारल्यानंतर आपल्याला त्या प्रकारामध्ये आतमध्ये जावं लागतच. बर, पहिला प्रश्न घे दमान राऊंड मध्ये अजय वडावकरांसाठी विचारा. सत्य पे सत्ता या चित्रपटामध्ये सचिन पिळगावकर यांच्या पात्राचे नाव काय होते? ए गुरु, बी मंगळ, सी रवी, डी सनी. गुरु नाही, मंगळ नाही, सनी पण मला वाटत नाही, रवी. अजयदा, तुमचं हे उत्तर चुकलेलं आहे, कारण सत्य पे सत्ता मध्ये रवी हे अमिताभ बच्चन यांचं नाव होतं, पिळगावकरांच्या पात्राचं नाव सनी असं होतं. बर, अजयदा, तुम्ही डमी म्हणून पण काम केलंय, त्याविषयी आम्हाला सांगा ना.
पिळगावकरांचाच डमी करायचो मी. कुठल्या सिनेमामध्ये तुम्ही त्याच्या दास्तान बैराग त्याच्यामध्ये त्याचे डबल ट्रिपल रोल होते. श्रीकृष्ण लीला बर त्याच्यामध्ये बरेच कृष्ण दाखवले होते. असे सिनेमे केलेत. पण मग डमी पासूनचा प्रवास गणपत हवालदार पर्यंत कसा झाला? मजेशीर. अच्छा. हे प्रॉब्लेम्स तर आलेच. बरोबर. मला स्वतःला मी स्ट्रगलर आहे मी स्ट्रगलर आहे असं जे इतर लोक म्हणतात ना तसं म्हटलेलं आवडत नाही. बरोबर. अरे तुम्ही तुमच्या तुमच्या खुशीने ह्या क्षेत्रात आलायत ना. बरोबर. अरे मला 1.5 रुपये मिळायचा अरे ह्याला प्रॉपर्टी बॉय म्हणून गोवा हिंदू असोसिएशन मध्ये. बर. नंतर मग मला 10 रुपये नाईट मिळायची. बूट पॉलिश वाला करायला लागलो तेव्हा नटसम्राट. नटसम्राट मध्ये मी केवढा खुश होतो. मी म्हणजे तेव्हा लक्षातच होतो. बरं. अजयदा घे दमान राऊंड मध्ये तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न विचारा. एक गाणं ऐकूया. या गाण्याचे संगीतकार कोण? ए ओ पी नय्यर, बी खय्याम, सी मदन मोहन, डी नौशाद. 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 आणि हे उत्तर बरोबर आहे. अच्छा. ह्या सेलिब्रिटी स्पेशल भागामध्ये तीन आपले जे पाहुणे आहेत तिघही मातब्बर आपापल्या क्षेत्रातली मातब्बर माणसं जीवनात एक मोठा संघर्ष करून चांगले वाईट दिवस बघून पुन्हा उभारी घेतलेले फिनिक्स पक्षासारखे हे लोक आहेत. अजयदा वाईट दिवसांविषयी काही सांगा असं वाटतं का? मी इतक्या वाईट अवस्थेत गेलो की शेवटी मला अक्षरशः 1500 रुपये महिना भाड्यावर नाला सोपाऱ्यासारख्या ठिकाणी जाऊन राहायला लागलो. आणि तिथे गेल्यानंतर मला बालाजीमधनं फोन आला की असं असं आहे ऑडिशन द्याल का? येतो की? मी गेलो ऑडिशन दिली. दुसऱ्या दिवशी फोन आला की तुम्ही सिलेक्ट झालाय आणि तुम्ही काम करताय अमुक अमुक तारखेपासून. आणि नेमकं तेव्हा जून महिना सुरू झाला होता. जूनमध्येच शूटिंग सुरू झालं. आणि नाला सोपाऱ्यामधनं मी बरंच आतमध्ये राहायचो, चालत जायचो. माझी बायको मला स्टेशनवर सोडायची, कधी कधी ट्रेनमध्ये बसवून द्यायची, कारण मला ऑलरेडी पायाला जखम झाली होती एका शूटिंगमध्ये. त्यात हे असं काम मिळालं इतक्या वर्षानंतर चांगलं. त्यामुळं मी जरा दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्ष करता करता नंतर तर इतकं ते शूटिंग पण एवढं वाढत गेलं. एवढ्या एवढ्या कमरे एवढ्या पाण्यामधनं बायको माझी मला स्टेशनला घेऊन जायची आणि ती जखम चिघळली आणि ती कधी त्याला त्याचा त्याला गँग्रीन झालं कळलंच नाही. आणि शेवटी 5 कापावी लागली बोट. मला असं वाटलं की आता गेली माझ्या हातनं सिरियल गेली. पण नाही, बालाजी बाले माझ्यासाठी थांबले. त्यांनाही घाई होती खरं तर मी यावा लवकर बरा व्हावा. आणि 3 महिने 9 दिवसांनी बरोबर मी शूटिंगला उभा राहिलो. ते आता कंटिन्यू तुमचं शूटिंग चालूच आहे? आज सगळ्यात चालू आहे. तो म्हणजे तो नशिबात होताच माझ्या काळ वाईट काळ माझ्या होता. पण त्या काळामध्ये एकमेव व्यक्ती होती जिचा उल्लेख मी माझ्या मला जेव्हा अवॉर्ड मिळालं जिचं बेस्ट ससूर तेव्हा मी जेव्हा स्टेजवर गेलो तेव्हा सगळ्यांचे आभार मानले, देवाचे आभार मानले आणि आभार मानले ते माझ्या बायकोचे मानले. कारण अशा अवस्थेमध्ये नाही हो कोणी कोणाला एवढी साथ देत. आणि तिने माझं अक्षरशः लहान मुलासारखं केलं. आजही ती मला लहान मुलासारखं सांभाळते. ते खूप महत्वाचं होत. आणि असा जीवनसाथी मला मिळणं हे माझं नशीब सर असं म्हणतो. आधी कळलं नाही हो ते पाण्यानी काय डायबिटीस असल्यामुळे ते एवढ्या पाण्यातून गेल्यानंतर त्या असं बलून सारखा काळा फुगा आला वर पायावर तेव्हा कळलं आम्हाला गँग्रीन झालेलं. तोपर्यंत पाय दुखतोय एवढंच कळलं.
पण ते आधी कळलं असतं ना तर औषधाने बरं झालं असत. बरोबर. म्हणजे गँग्रीन नसत, म्हणजे कापण्यापर्यंत आलं नसतं ते. वेळेत औषधोपचार झाले असते तर रिकव्हर. ते आम्हाला काहीच कळलं नाही ना. आणि नवीन सिरियल मिळाल्यानंतर आमचं लक्ष तिकडे ना की आता मिळाली तर आपण जाऊया. वाईट काळ सुरू होतो हे कळलंच नाही त्यावेळेला. पण जवळजवळ म्हणतात ना ते साडेसाती म्हणतात, जवळजवळ 7.5 वर्षाची किंवा 10 वर्षाची. ती 7.5 लागली होती मागे. पण जाताना असा शेवटचा फटका देऊन गेली ना ती, म्हणजे पाय घेऊनच गेली ती. पण नशीब एकता कपूरने आम्हाला 3 लाखाची मदत केली तिने. आणि ती 3 लाखाची मदत म्हणजे एवढी मोठी वाटली आम्हाला त्यावेळेला, म्हणजे देवीच्या रूपात त्या उभ्या राहिल्या आमच्या मागे. आणि नंतर परत त्यांची प्लास्टिक सर्जरी झाली. ती सईद मिर्झा, कुंदन शाह आणि अजीज मिर्झा या तिघांनी म्हणून ते केलं. त्याचा पैसा त्या लोकांना. आज अजय वडावकर पुन्हा एकदा एक जोमाने कामाला लागलेले आहेत. एक संघर्ष आयुष्याचा चालूच आहे. घे दमानं राऊंड मध्ये अजय दानसाठी पुढचा प्रश्न विचारा. ब्लॅक अँड व्हाईट फोटो डेव्हलप करताना डार्क रूम मध्ये खालील पैकी कोणत्या रंगाची लाईट वापरतात? ए हिरवा, बी निळा, सी काळा, डी लाल. लाल असं अजय दानने उत्तर दिले आणि उत्तर बरोबर आहे. बर, आता कुंदन शहा, अजीज मिर्झा यांचा काही एखादा किस्सा सांगता येईल का? कुंदन शहा हा तो माणूस आजही मला, म्हणजे 27 वर्ष झाली नुकडला, मला अजय वडावकर या नावाने कधीही हाक मारत नाही. तो मला गणपतच म्हणतो. कारण पहिला हवालदार त्यांनी मला बनवला तो त्याच्या सिनेमामध्ये, त्याने भी धोयारो. बरोबर. आणि त्यानंतर मग नुक्कड सिरियल मध्ये मला घेतलं. बरोबर. नुक्कड आल्यानंतर एक चांगला टेक ऑफ घेतला करिअरनी. आणि गंमत अशी झाली की प्रत्येक वेळेला मला प्रत्येक जण हवालदार म्हणूनच बोलवायला लागले. बर, म्हणजे टाईप जाहिराती सुद्धा मी हवालदारच्या केल्या आणि सिनेमे सुद्धा हवालदारचे म्हणून केले. म्हणजे गणपत हवालदारचा स्टॅम्प पडला. स्टॅम्प पडला माझ्या बाळात. इकडं तरी लिहिलं होतं हवालदार. बाकी हा नट नाहीच आहे, हा हवालदार आहे. म्हणजे माझा माझ्यातला नटपणाच खाऊन टाकला. मला जी पॉप्युलॅरिटी दिली त्या पॉप्युलॅरिटीचाच मला म्हणजे एक वेगळ्या प्रकारे पुढे पुढे त्रास झाला. आणि शेवटी नंतर मग मी नको बाबा. पण तरी देखील काही ठिकाणी मला करावं लागायचं. शेवटी काय घर चालवायचंय, बायको आहे तिला सांभाळायचंय आणि कामं तर त्यामुळे करायलाच पाहिजेत. चला हवालदार तर हवालदार. बरोबर. घे दमानं राऊंड मध्ये अजय दानसाठी पुढचा प्रश्न विचारा. सीता स्वयंवरासाठी ठेवण्यात आलेले धनुष्य जनक राजाला कोणी दिले होते? ए अगस्ती, बी दुर्वास, सी परशुराम, डी वाल्मिकी. तुम्हाला मदतीचा हात घ्यायचा आहे का अजयदा? हो. अजय वडावकरांना मेडिमिक्स आयुर्वेदिक मदतीचा हात घ्यायचा आहे. परशुराम. बरोबर आहे. दोघांचं म्हणणं परशुराम आहे. तुम्हाला त्यांच्या बरोबर जायचंय? जायला हरकत नाही. अपूर्व, खात्री आहे तुला या उत्तराची? हो. 100%? हो. तुझ्या विश्वासाला आम्ही दाद देतो कारण हे उत्तर बरोबर आहे. आता अपूर्वाच्या राऊंड मध्ये याची परतफेड करावं लागेल अजयदा. 4 पैकी 3 उत्तर बरोबर. बर, पवित्र रिश्ता मधली तुमची आवडीची अभिनेत्री कोण? अर्थातच उषा नाडकर्णी. ती तुफानच आहे. ती सेटवर इतकी धमाल करत असते. शॉटच्या अगोदर सविता प्रभुणे बरोबर जर काही भांडणाचा सीन असेल तर त्या भांडणाच्या सीन मध्ये ही नाचून रिहर्सल करणार. नाचच नाचत डायलॉग्स बोलणार आणि नंतर जेव्हा खराच टेक होईल तेव्हा ती जो परफॉर्मन्स देते आपला तुलनच. हो,
अजय दा शेवटचा प्रश्न घे दमान राउंड मध्ये तुमच्यासाठीचा। 52 पत्त्यांमध्ये एकूण किती समसंख्येचे पत्ते असतात? ए 10, बी 20, सी 24, डी 44। समसंख्येचे म्हणजे मला कळलं नाहीये। ऑड आणि इव्हन मधले इव्हन किती असतात समसंख्या असलेले? वीस असं उत्तर दिले आणि 20 हे उत्तर बरोबर आहे। 5 होते आणि प्रत्येक कलरचे 5×5 बरोबर आहे। 5 पैकी 4 उत्तर बरोबर, 1 उत्तर तुमचं चुकलंय, हरकत नाही। 40% रक्कम तुमच्या खात्यात। यानंतर घे दमन राउंड मध्ये आपण भेटणार आहोत अपूर्वा गज्जालाला। माझ्या समोर अपूर्वा गज्जाला घे दमन राउंड साठी तयार आहे। सारेगामामध्ये आम्ही तुझं गोड गाणं सातत्याने ऐकलंय, तर सारेगामामधले तुझ्या आवडीचे परीक्षक कोण? देवकी पंडित की अवधूत गुप्ते? देवकी पंडित नव्हत्या, अवधूत गुप्ते आणि सलील कुलकर्णी। बरं, मग तुला दोघांपैकी कोण आवडायचं, अवधूत गुप्ते की सलील कुलकर्णी? असं काही नाही म्हणजे सांगू नाही शकत असं, पण मी अवधूत दादांच्या टीम मध्ये होते, सो मला त्यांच्याशीच माझा इंटरॅक्शन जास्त व्हायचा असं। बरं, त्यामुळे तुझं वोट हे अवधूत दादालाच गेलेलं। बरं, पहिला प्रश्न अपूर्व गज्जालासाठी घे दमान राउंड मध्ये विचारा। एक गाणं ऐकूया। या गाण्यामधली गायिका कोण? ए अलका याज्ञिक, बी अनुराधा पौडवाल, सी श्रीदेवी, डी कविता कृष्णमूर्ती। श्रीदेवी असं वाटतं। तू उत्तराची एंट्री केलीस की आम्ही गृहित धरणार? श्रीदेवी असं उत्तर अपूर्वाने दिलं। उत्तर बरोबर आहे। मला सांग अपूर्वा, एका गणेशोत्सवामध्ये तुझा एक अपघात झाला आणि एका खूप मोठ्या प्रसंगामधन तू बाहेर आलीस, तर कशी कुठल्या बळावर तू या सगळ्यातनं बाहेर आलीस आणि आज पुन्हा उभी राहिलीस? सकारात्मक दृष्टिकोन असं मला वाटतं। मी 41 डेज हॉस्पिटलमध्ये होते आणि जेव्हा डिस्चार्ज झाले तेव्हा त्या लोकांनी सांगितलं की आम्ही तुला व्हील चेअर देऊ, तू खालीपर्यंत व्हील चेअरमध्ये जा आणि मग तू गाडीने घरी जा। मग मी म्हणाले की नाही, मी चालूनच जाईन खाली, म्हणजे मला बसायला किंवा चालायला पण एवढ्या चांगल्या रीतीने नाही यायचा त्या टाईममध्ये। सो मला वाटतं माझा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इथपासून सुरू झाला की मी स्वतः चालून घरी गेले। बरं, हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड शोधण्याचा लोक खूप प्रयत्न करत असतात, हा तुझ्यामध्ये कुठून आला? मला वाटतं कदाचित माझ्या गाण्यामुळेच आला। पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे याचा मेन रिझन आहेत माझ्या गुरु श्रीमती सुनीला आपटे, म्युझिकच्या गुरु। कारण मी जेव्हा 29 ऑक्टोबरला मी घरी आले आणि 5th किंवा 6th नोव्हेंबर पासून ते यायला लागले माझ्या घरी आणि मग ते शिकवत होते गाणं मला आणि माझा आवाज निघायचाच नाही, कारण मी ऑलमोस्ट 1.5 मंथ काही बोलले नव्हते बिकॉज ऑफ द ट्यूब। सो माझा आवाज निघायचाच नाही, असा वारा सुटायचा असा। पण आम्हाला असं कधी वाटलं नाही की अरे बापरे आता मी गाऊ शकणार नाही आहे आणि आता ती बापरे गेली आणि असं काही कधीच वाटलं नाही। आणि माझे आई बाबा पण म्हणतात की, आणि मला पण माहिती आहे की महाराष्ट्राच्या लोकांनी जेवढा प्रेम केला माझ्यावर आणि प्रार्थना केल्या माझ्यासाठी त्या सगळ्यांना मी खरंच मनापासून मी त्यांचा आभार मानते आणि धन्यवाद करते। बाबांना मला विचारायचं, बाबा अपघाताविषयी आमच्या प्रेक्षकांना थोडी माहिती द्या ना। रात्री 2 वाजता आम्हाला फोन आला औरंगाबादहून, कोण बोलतंय, ते काय सांगतायत, हे काहीच मला कळलं नाही।
दोन तीनदा आम्ही परत त्यांना फोन करून विचारलं काय झालेलं आहे हे बरोबर सांगा आम्हाला, पण कोणी काही बरोबर सांगत नव्हतं काय झालं आहे कुठे आहे ती हे काहीच माहीत नव्हतं आम्हाला. ते फक्त म्हणाले तुम्ही औरंगाबादला आताच निघा आणि या. सकाळी आम्ही नंतर 8:30 औरंगाबादला पोहोचलो, डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेलो नंदलाल धूत हॉस्पिटल. तिकडे हिला पाहिलं तिथे तर आता काय सांगू, खूपच ते दृश्य आम्हाला कधी विसरणार नाही आम्ही. पण ज्या वेळा मला हे कळलं की तिला ऍक्सिडेंट झालाय, मी तिच्या आईला पण सांगितलं तिला काहीच होणार नाही. मला माहित नाही कुठून तो विश्वास माझ्यामध्ये आला, पण मला कधीच वाटलं नाही की तिला काही होणार आहे. आय वॉज व्हेरी शुअर दॅट शी इज गोइंग टू कम बॅक अँड आय डोंट नो दॅट गेव अ स्ट्रेंथ टू गो थ्रू द एंटायर पिरियड ऑफ 41 days वेन शी वॉज इन द हॉस्पिटल. डॉक्टरांनी हे पण सांगितलं होतं आम्हाला की तिला फक्त 10-15% चान्स आहे फॉर सर्वायवल. तर तिने खूपच हे दाखवलंय स्ट्रेंथ, मेंटल स्ट्रेंथ, आंतरिक शक्तीवर उभी राहिली आहे. आणि ऑल क्रेडिट टू हर फॉर व्हॉट शी इज टुडे. उसकी जो पॉजिटिव एटीट्यूड थी वो देख के हमें भी स्ट्रेंथ आने लगी. हमें जो जो डॉक्टर्स मिले, जो औरंगाबाद में और जो हिंदुजा मुंबई में, सारे डॉक्टरों ने उसको अपने खुद एक घर के बच्ची जैसे ट्रीटमेंट दिया है. और जो भी फिजियोथेरेपिस्ट, एवरीवन, कॉलेज के टीचर्स, फ्रेंड्स, सबने उसको इतने साथ दिए ना. उसको हर एक जो भी दिया है पॉजिटिव एटीट्यूड. जिस दिन एक्सीडेंट हुआ था हमें सुरेश वाडकर जी का फोन करीबन 10 बार आया था सुबह से शाम तक. और उन्होंने पहले बार मेरे से बात की फोन पे. वो बोले कि बच्ची को कुछ नहीं होने वाला है, आप निश्चिंत रहिए. और एक साउथ के बहुत मशहूर प्लेबैक सिंगर है श्री SP बाल सुब्रमण्यम जी, उनका भी फोन आया था, उन्होंने भी यही कहा. तो मुझे ये मानना है कि दोनों वो सरस्वती पुत्र है, म्यूजिक को वो आराधना करते हैं. तो उनके यहाँ से वो निकल के आया कि बच्ची को कुछ नहीं होने वाला है. तो ये सब हम स्ट्रेंथ मानते हैं. और जो भी इसके जो चाहने वाले हैं औरंगाबाद में, सब लोग आ गए हॉस्पिटल में. आप मानते नहीं, हमको टिफिन लेके आके दिए, हमको चाय लेके आके दिए, हमारे साथ बैठे. उन वो सब शक्ति. और आप मानते नहीं, हर रोज हमको कोई ना कोई उदी नहीं तो कुंकू कुछ तो पूजा करके लेके आके देते थे. एंड इतना वो जो प्रेम एंड वो जो पॉजिटिव एटीट्यूड ना, शायद वो सब हमको स्ट्रेंथ देके उस वजह से हम भी निकल के बाहर आ गए. एंड वी रियली थैंक ऑल द पीपल ऑफ महाराष्ट्र एंड स्पेशली गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ऑल्सो एंड जी टीम ऑल्सो, जी मराठी टीम. इमीडिएटली देखे उसी दिन शाम को सारे गमा के सारे टीम मेंबर्स आ गए और हमारे साथ थे और हमारे पीछे थे. वो बोल रहे थे कि आप कुछ डरो मत, आपको जो भी चाहिए हम लोग हैं, आपको जैसा भी मदद चाहिए हम लोग हैं. एंड आई थैंक निखिल सर ऑल्सो फॉर ऑल दिस. एंड आई कैन नॉट फॉरगेट राधाकृष्ण VK पाटिल जी, बिकॉज उन्होंने ही इनको एयर एम्बुलेंस में लिफ्ट करना था, क्योंकि इसकी परिस्थिति इतनी गंभीर थी कि वहां से यहाँ लेके आना बहुत जरूरी थी, क्योंकि ट्रीटमेंट यहाँ आगे बढ़ना था. लेकिन उसको लिफ्ट करने के लिए इट वॉज अ डेंजरस सिचुएशन. उसको कैसे लेके आएंगे वो बहुत बड़ी समस्या बन गई थी. फिर उनकी मदद से हमें एयर एम्बुलेंस मिली एंड ये उन्होंने हमें प्रोवाइड किया फ्री ऑफ कॉस्ट. एंड आई रियली थैंक द गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एंड इसके लिए सपोर्ट की उसके कॉलेज की प्रिंसिपल एंड द जी मराठी टीम. I thank everybody for this. महाराष्ट्र म्हणजे काय या गोष्टीचं उत्तर शोधणाऱ्या सर्व माणसांसाठीचं हे समर्पक उत्तर आहे. अपूर्वा, घे दमानं राऊंड मध्ये तुझ्यासाठीचा पुढचा प्रश्न विचारा. मिका सिंग हा कोणत्या गायकाचा भाऊ आहे? ए बाबा सहगल,
बी दलेर मेहंदी, सी जगजीत सिंह, डी सुखविंदर सिंह। तुला मेडिमिक्स मदतीचा हात ही घेता येईल, तुला घ्यायचा आहे हात? हो। अपूर्वाला मेडिमिक्स आयुर्वेदिक मदतीचा हात घ्यायचा आहे। भट साहेब, अजयदा, दलेर मेहंदी। दलेर मेहंदी। दलेर मेहंदी असं उत्तर अजयदांनी दिले। भट साहेब, माहित नाही पण दलेर मेहंदी। तुला अजयदान बरोबर जायचंय? हो। तू त्यांना मदत केली होतीस मागच्या राऊंड मध्ये, परतफेड केली आहे। दलेर मेहंदी अशी उत्तराची एंट्री केलेली आहे। तुझा विश्वास आहे त्यांच्यावर? म्हणजे ते खूप कॉन्फिडेंटली सांगतात। कॉन्फिडेंटली सांगितलं त्यांनी, पण तुझा विश्वास आहे का? 100%। मग तुझ्या ह्या विश्वासाला आम्ही दाद देतो। हे उत्तर बरोबर आहे, दोन पैकी दोन्ही उत्तर बरोबर। मला सांग अपूर्वा, तू मगाशी म्हणली गाण्याने मला पॉझिटिव्ह ऍटिट्यूड दिला, कुठलं गाणं आहे जे तुला खूप पॉझिटिव्ह वाटत नेहमी? भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते, मी संध्या काळी गातो, मी संध्या काळी गातो, तू मला शिकविली गीते, भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही। वाह, पुढचा प्रश्न घे दमाना राऊंड मध्ये अपूर्वासाठी विचारा। मायकेल जॅक्सनच्या सासऱ्यांचे नाव काय? ए एल्विस प्रिस्ले, बी स्टीव्ही वंडर, सी जॉन डेनवर, डी जॉन लेनन। स्टीव्ही वंडर। स्टीव्ही वंडर असं उत्तर दिलंय अपूर्वाने। तुझं उत्तर चुकलेलं आहे। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एल्विस प्रिस्ले। सासरा आणि जावई दोघही अतिप्रसिद्ध लोकप्रिय असे। हरकत नाही, दोन उत्तर बरोबर आहे, एक चुकलाय, अजून दोन प्रश्न आहेत। मला सांग अपूर्वा, तुझी देवावर श्रद्धा आहे? हो। गणपतीमध्ये तुला अपघात झाला तर गणपतीवरची श्रद्धेला तडा नाही गेला? अजिबात नाही। देव तुला सातत्याने अशीच मदत करेल, तो कुठल्याही प्रसंगातनं तुला उभं करू शकेल हा विश्वास तुला आहे। तुला खूप शुभेच्छा अपूर्वा, खूप चांगल्या पद्धतीनं तू उभी राहिलीस आणि आता तू गाणं म्हणल्यानंतर मला खूप बरं वाटत होतं। पुढचा प्रश्न घे दमाना राऊंड मध्ये अपूर्वा गज्जालासाठी विचारा। बुद्धिबळ या खेळात खालील पैकी कोणती सोंगटी सर्वात जास्त दिशेला चालू शकते? ए उंट, बी घोडा, सी हत्ती, डी वजीर। तू चेस खेळतेस? नाही खेळत। मला येतच नाही चेस। कुठल्या उत्तराची एंट्री करावीशी वाटते? वजीर असं उत्तर दिलंय। तुला तर खेळता येत नाही असं तू म्हणालीस, पण तू उत्तर मात्र बरोबर दिलं, कारण तुझं हे उत्तर बरोबर आहे। वजीर सगळ्यात जास्त दिशांमध्ये। चार पैकी तीन प्रश्नांची उत्तर बरोबर, एकच चुकलंय। एका प्रश्नाचं उत्तर तू आता बरोबर दिलं असतं, अजयदान बरोबर तुझी बरोबरी होईल आणि दे दणादण मध्ये कोण पोहोचणार हे भटसाहेब ठरवतील, कारण भटसाहेब अजून बाकी आहेत। मग ये तो सिर्फ झाकी आहे, भटसाहेब अभी बाकी आहे। मला सांग, तुला कठीण काळामध्ये, तुला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुला नेहमीच आवडणारं गाणं कोणतं? कुठलं गाणं तुला असं आहे की तुझ्या नेहमी जवळ असत? या पंढरीचे सुख पाताडू
पंढरीचे सुख पाता डोळा, या पंढरीचे सुख पाता डोळा, उभा तो जिव्हाळा योगियांचा, उभा तो जिव्हाळा योगियांचा, उभा तो जिव्हाळा योगियांचा। वाह, घे धमाना राऊंड मध्ये तुझ्यासाठीचा शेवटचा प्रश्न विचारा। कोणत्या गायिकेच्या गौरवार्थ 26 जून हा दिवस अमेरिकेतल्या ओहायो या राज्यात साजरा केला जातो? ए श्रेया घोषाल, बी एम एस सुब्बलक्ष्मी, सी लता मंगेशकर, डी नोरा जोन्स। एम एस सुब्बलक्ष्मी। तू उत्तराची एंट्री केली की आम्ही गृहीत धरणार? एम एस सुब्बलक्ष्मी, तुझं हे उत्तर चुकलेलं आहे। पण जरी तुझं उत्तर चुकलं असलं तरी याचं उत्तर ऐकून तुला खूप आनंद होईल। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे श्रेया घोषाल। श्रेया घोषालच्या सन्मानार्थ 26 जून रोजी अमेरिकेतल्या ओहायो या राज्यात 26 जून हा दिवस साजरा केला जातो। तरुण गायिका श्रेया घोषाल, हरकत नाही, 5 पैकी 3 प्रश्नांची उत्तर बरोबर दिली आहेस, 2 उत्तर चुकली आहेत। या सेगमेंटचा घे दमानं राऊंड अपूर्वा गज्जालाचा तिच्या गोड स्वरांनीच व्हावा अशी आपण सर्वांचीच इच्छा आहे। अपूर्वा, आम्हाला काही सुंदर गाणं म्हणून दाखव। भिजलेल्या क्षणांना आठवणींचे फोडणी, हळदीसाठी आसुसलेले हळवे मनान कांती, आयुष्य हे चुली वरल्या कढईतले, कांदे पोहे कांदे पोहे कांदे पोहे कांदे माझ्या समोर घे धमाना राऊंड मध्ये सुधीर भट साहेब बसलेले आहेत। भट साहेब, मला एक सांगा, तुम्हाला जर सांस्कृतिक मंत्री केलं तर तुम्ही काय करालो? कुठली थिएटर बरोबर नाहीत, नाटकाच्या नटांनी प्रयोग करण्यासारखी थिएटर बरोबर नाही। कारण जेव्हा एक नाटकाचं कुठेही रत्नागिरी असो का कुठेही जे थिएटर होता ना, सगळे आमदार मंत्री जीव काढत असतात स्वतःचं काय नाव द्यायला, कोणाचं नाव देण्यासाठी, आणि नंतर त्या थिएटरकडे कोण बघतच नाही, तिथे बरेच दिवस प्रयोगच होत नाहीत। आणि नाटकाचे प्रयोग व्हावं असं त्याचं भाडं किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही, तर त्याच्याकडे पहिलं लक्ष देईन। तर त्या मागे कसं रवींद्र नाट्य मंदिर एक राहिलं होतं की जिकडे 8-10 खोल्या होत्या, आता ते नवीन थिएटर झाल्यापासून त्या थिएटर फक्त थिएटर राहिलंय, पण बाकीच्या आमच्या निर्मात्यांच्या सुविधा त्या रूम्स गेल्या, सगळं गेलं, आणि त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे। सांस्कृतिक खातं कशाला म्हणतात हे अजून कळायला, ह्या लोकांना परत एक जन्म घ्यायला लागेल, कळलं असं मला वाटायला लागलंय, कळलं, कारण त्यांचं लक्ष नाही, कळलं, त्यांना एकच माहिती आहे कोणत्या तरी एका इव्हेंटला मोठ्या नटीला आणायचं आणि ना आली तर लोकांवर राग काढायचे, एवढंच माहिती। बरोबर। भट साहेबांसाठी घे धमाना राऊंड मधला पहिला प्रश्न विचारा। बाजारात तुरी डॅश 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 म्हण पूर्ण करा। ए भट भटणीला मारी, बी नाटक चाललंय भारी, सी नट नटीला मारी, डी नवरा बायकोला मारी। भट भट भटणीला मारी। उत्तर बरोबर आहे। तुम्ही तिघेही एका वाईट प्रसंगातून पुन्हा उभी राहिलेली मातब्बर माणसं आहात, तर तुमच्या आयुष्यातल्या वाईट कालखंडाविषयी तुम्हाला काय भाष्य करावं वाटेल? आता नाटक हे तुला काय वाटतं, छंद आहे निर्माता म्हणून, आवड आहे छंद आहे का व्यसन आहे? खरं तर व्यसन असं म्हणता येईल। हो, व्यसन आहे। आता जगात काय आहे, कुठलंही व्यसन ते भारी पडतच, तसं निर्माता म्हणून व्यसन
आता मला खूप व्यसन आहे हे मराठी नाटक अमेरिकेला न्यायचं आपल्या ताकदीवर. म्हणजे आज बरेच लोक काय काय करतात पण ते कोणाच्या जीवावर करतात. मी स्वतःच्या जीवावर केलं आणि स्वतःच्या जीवावर भोगलं. दौरे माझे सॉलिड व्हायचे नटांच्या त्रासात किंवा सगळ्या ह्याच्यात, पण ते कलेक्शन तेवढं व्हायला पाहिजे. माझी अशी इच्छा होती पहिल्यापासून की कधी ना कधीतरी आपण इथे कसं 50,000 की 1,00,000 बंडल ठेवतो ना, तसं एक कधीतरी एक बंडल आणावं. पण ते इकडचीच बंडलं तिकडे गेली पण तिथून आणता नाही आलं. बर बर. मध्ये एक काही हार्ट अटॅक आला, कॉटवर झोपलं ना की मग आपल्याला आपण स्वप्न विसरतो आणि मग आपल्याला काय काय दिसायला लागतं. त्यात बेसिकली आपली बायको मुलगा हे आपल्याला दिसायला लागतं. मग त्याच्यानंतर सुद्धा 1-2 उड्या मी परत मारल्या, परत घसरलो. इकडे जर किशात पैसे नाही आले तर इकडचे ठोके चुकायला लागतात. बरोबर. ते माझे चुकले. त्यामुळे मी अपयश खूप सहन केलंय आणि ते मी हॉस्पिटलमध्ये जाऊन भोगलं पडे. बरोबर. घे दमन राऊंड मध्ये भट साहेबांसाठीचा दुसरा प्रश्न विचारा. एक गाणं ऐकूया. ओ हमको तुमसे हो गया है प्यार, क्या करे बोलो तो, जिए बोलो तो मर जाए. हमको तुमसे हो गया है प्यार, क्या करे बोलो तो, जिए बोलो तो मर जाए. हे गाणं कोणत्या चित्रपटामधलं आहे? ए अमर अकबर अँथनी, बी जॉन जानी जनार्दन, सी सत्यम शिवम सुंदरम, डी टॉम डिक अँड हॅरी. अमर अकबर. आणि हे उत्तर बरोबर आहे. कालखंड गाजवलेले 3 गायक रफी साहेब, किशोर कुमार आणि मुकेश हे तिघही या गाण्यात आहेत आणि त्यांच्या समोर एकमेव गायिका लताबाई आहेत आणि हे अतिशय गाजलेलं गाणं. 2 पैकी 2 उत्तर बरोबर. भट साहेब, व्यावसायिक नटासाठी एक नियम करा असं जर तुम्हाला सांगितलं तर कुठला नियम कराल? 2 नियम महत्वाचे आहेत. एक म्हणजे कोणत्याही निर्मात्याला जर कोणत्याही नटाने जर एक तारीख दिली तर ती तारीख कोणत्याही इव्हेंटमुळे किंवा कुठल्याही शूटिंगमुळे कॅन्सल होऊ नये ही अट पाहिजे. एक. आणि मोबाईलवर इतकं बंधन पाहिजे की जर नाटकाची तालीम चालू असेल तर आता सध्याची रंगभूमी अशी आहे की तू वाक्य बोलतो आणि मी हा बोल ना, हा बोल ना, हा बोल ना असं करतात. तर तो एक म्हणजे मला असं विचारशील तर मोबाईल हा एक कॅन्सर आहे, तो तेवढ्यापुरतीच वापरायला पाहिजे. शिस्त आणाल तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे. बर, घे दमाना राऊंड मध्ये भट साहेबांसाठी पुढचा प्रश्न विचारा. 60 वर्ष सलग प्रयोग सुरू असलेले नाटक कोणते? ए द माऊस ट्रॅप, बी रोमिओ जुलियट, सी संगीत सौभद्र, डी वेटिंग फॉर गोदो. माऊस ट्रॅप. आणि हे उत्तर बरोबर आहे. द माऊस ट्रॅप हे नाटक अगाधा क्रिस्ती यांचं खूप गाजलेलं नाटक, अजूनही 60 वर्ष सलग त्याचे प्रयोग सुरू आहेत. या नाटकावर सिनेमा अद्याप कोणी केलेला नाही, सिनेमाला परवानगी देण्यात आलेली नाही कारण शेवट त्याचा कळू नये म्हणून. नाही ते एकदा ते पडद्यावर आलं की आणि मुद्दाम ह्या नाटकाचं पुस्तकही छापलं गेलेलं नाही आहे द माऊस ट्रॅप या नाटकाचं. 3 पैकी 3 उत्तर बरोबर आहेत. भट साहेब मला सांगा, तुमच्यासारखा यशस्वी निर्माता मराठी सिनेमांपासून लांब का आहे? काय आलं, मी एकच पिक्चर केला आपली माणसं, त्याचं तुला कास्टिंग माहिती असेल जे मराठी अजून रंगभूमीवर कास्टिंग नाही झालं तसं. बरोबर. अशोक सराफ, रीमा, दिलीप प्रवाळकर, नंतर मधुकर तोरणमल, नंतर मोहन जोशी, सुधीर जोशी, प्रशांत दामले, रेणुका शाणे, प्राजक्ता कुलकर्णी आणि सचिन खेडेकर असं कास्टिंग आणि उत्तम अवॉर्ड विनिंग पिक्चर, उत्तम गाणं आपली माणसं म्हणलं. पण काय होतं, तो पिक्चर काढला जेव्हा मी तेव्हा तो मला ना म्हणजे मी माझी चूक कबूल करतो की तो आपल्याला चालवता यायला पाहिजे. ते माकडाचं पिल्लू असतं बघ, माकड आणि माकडाचं पिल्लू एका झाडावरून दुसऱ्या झाडावर घेऊन जातात, तसं ते मला जमलं नाही. एक.
आणि ही चूक आहे माझी. मराठी नाटक एक पडलं ना तर साधारणपणे 20-25 लाखापर्यंत 30 लाखापर्यंत पडतं, 32 हे पडलं की 1-2.25 कोटी मग त्याच्यात गव्हर्नमेंटचे पैसे, ह्याचे राईट, ते विका. पिक्चर काढला मराठी पिक्चर की तो तिकीट विंडोवर विकला गेला पाहिजे. बरोबर. भट साहेबांसाठी घे दमाना राऊंड मधला पुढचा प्रश्न विचारा. शोले चित्रपटातील रामगड गावचे चित्रीकरण कोणत्या राज्यात झाले? ए आंध्र प्रदेश, बी कर्नाटक, सी महाराष्ट्र, डी मध्य प्रदेश. तुम्हाला घ्यायचा आहे मदतीचा हात? मेडिमिक्स आयुर्वेदिक मदतीचा हात भट साहेबांना घ्यायचा आहे. मला नक्की नाही माहित पण म्हैसूर जवळच्या जंगलामध्ये झालं, म्हणजे म्हैसूर हे कर्नाटकात येतं, मग कर्नाटक. अपूर्वा तुला माहितच नाही. मी दाबतो. आंध्र प्रदेश असं उत्तर भट साहेबांनी दिलं. काय हो, अजय दानवर विश्वास नाही बघ. असं नाही, तू एक बोलला आपण एक दुसरं दाबायचं. पण तुम्ही जर वडावकरांवर विश्वास ठेवला असता तर बरोबर, तर तुमचं उत्तर बरोबर आलं. कारण तुमचं हे उत्तर चुकलेलं आहे. शोले चित्रपटातील रामगड गावचे चित्रीकरण कर्नाटकात झाले. रामनगरम असं त्या गावाचं नाव आहे. भट साहेब आणि रोखठोक बोलणं ही खूप प्रसिद्ध गोष्ट आहे. मध्यंतरी एका मुलाखतीत तुम्ही म्हणलात की चित्रीकरणादरम्यान हिरोईननी प्रेग्नंट राहणे यामध्ये निर्मात्यांनी इंटरफिअर करू नये असं तुम्ही म्हणलात. तर ते कशा काय तो याच्यावरनं तुम्ही स्टेटमेंट? काय नाही, काय असं आहे की कधी कधी आता माझ्याकडे जो एक नटी येते तर मी तिला पहिला प्रश्न काय विचारतो, लग्न झालंय का? ती म्हणाली नाही. ठरलंय का? ती म्हणाली ठरलंय. कधी करणार आहेस? मग आपल्या नाटकाच्या तालमीत किंवा कुठे पिरियड मध्ये येत असेल तो मग प्रश्न हनीमूनचा येतो. हनीमूनचा येतो किंवा पत्रिका वाटायचा येतो. काही काही जण म्हणजे एकदम प्राईम मिनिस्टरचं लग्न असल्यासारखं 35 दिवस पत्रिका वाटत असतात आणि नाटकाचे प्रयोग करत नाही. आपल्या पोटात गोळा येतो. किंवा जर मुलगी लग्न झालं असेल तिचं आणि नवरा कौतुकाने कर नाटक असं म्हणतो कर, आणि नंतर मग काय जे काय झालं की दुसऱ्या महिन्यात मग लगेच डॉक्टर सांगतो विश्रांती घ्यायला पाहिजे. मग निर्माता झोपतो विश्रांती घ्यायला. मग असे प्रश्न खूप घातक असतात पण ते विचारायलाच लागतात. बरोबर. पण ती जर म्हणाली नाही आम्ही 2-3 वर्ष पाळणार आहे मग आपण सेफ. पाचवा प्रश्न भट साहेबांसाठी घे दमाना राऊंड मध्ये विचारा. कोणता जलचर प्राणी एका डोळ्याने झोपतो? ए डॉल्फिन, बी कासव, सी मगर, डी सुसर. मगर. मगर असं उत्तर दिलंय. भट साहेब तुमचं हे उत्तर चुकलेलं आहे. कारण ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर डॉल्फिन असं आहे. आता मात्र आमच्या समोर एक पेच प्रसंग निर्माण झालाय. अपूर्वा गज्जाला आणि सुधीर भट साहेब समान अंतरावर आहेत. 3-3 उत्तरं दोघांनी बरोबर दिलेली. हा पेच प्रसंग कसा सोडवायचा तर मी एक प्रश्न दोघांनाही विचारेल. जो पटकन उत्तर देईल, बरोबर उत्तर देईल आणि आधी देईल तो दे दणादण राऊंड मध्ये अजय वडावकरांबरोबर पोहोचेल. दोघांसाठीचा टाय ब्रेकरचा प्रश्न विचारा. इंग्रजी वर्णमाले 10वे अक्षर कोणते? ए आय, बी एच, सी जे, डी के. दोघांनीही जे असं उत्तर दिलंय. दोघांचे उत्तर बरोबर आहे. पण यामध्ये पटकन उत्तर दिलेलं आहे, लवकर उत्तर दिलेलं आहे अपूर्वा गज्जालाने. त्यामुळे दे दणादण राऊंड मध्ये अजय वडावकर आणि अपूर्वा गज्जाला. दणादण राऊंड मध्ये दोघांसाठीचा पहिला प्रश्न विचारा. पाय या संख्येचे मूल्य म्हणजे व्हॅल्यू आहे ए 2.14, बी 2.41, सी 3.14, डी 3.41. दोघांनी उत्तर दिलेलं आहे.
अपूर्वानी 2.14 असं उत्तर दिलंय. अजय वडावकरांनी 3.14 असं उत्तर दिलंय. यातलं अजय वडावकरांचं उत्तर बरोबर आहे, पण अपूर्वानी सगळ्यात आधी उत्तर दिल्यामुळे तिच्या खात्यातले 10% कमी होत आहेत. वडावकरांच्या खात्यात काही फरक पडत नाही. दुसरा प्रश्न दे दणादण राऊंडमध्ये दोघांसाठीचा विचारा. पुण्यामध्ये पिकॉकचे तलाव म्हणजे लेक कुठे आहे? ए सारसबाग, बी पाषाण, सी डेक्कन, डी खडकवासला. दोघांनीही सारसबाग असं उत्तर दिलंय आणि दोघांचंही उत्तर चुकलेलं आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे खडकवासला. पुण्यामध्ये पिकॉक बे खडकवासल्याला आहे. दोघांच्या खात्यातनं 10-10% रक्कम वजा. तिसरा प्रश्न दे दणादण राऊंडमध्ये दोघांसाठीचा विचारा. भारताच्या कोणत्या शहरात म्हणजे सिटीमध्ये प्रसिद्ध हवा महल आहे? ए लखनौ, बी रत्नागिरी, सी जयपूर, डी बंगळूर. दोघांनीही उत्तर दिलेलं आहे. अपूर्वानी जयपूर असं उत्तर दिलंय, वडावकरांनी लखनौ असं उत्तर दिलंय. यापैकी अपूर्वाचं उत्तर बरोबर आहे, हवा महल जयपूरला आहे. आणि अपूर्वानी लवकर उत्तर दिल्यामुळे 10% रक्कम तिच्या खात्यात जमा होतीये. वडावकरांच्या खात्यातनं 10% वजा होत आहेत. दे दणादण राऊंडमध्ये दोघांसाठीचा चौथा प्रश्न विचारा. करुण चंढोक आणि नारायण कार्तिकेयन कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? ए कार रेसिंग, बी स्विमिंग, सी बॅडमिंटन, डी गोल्फ. दोघांनीही उत्तर दिलेलं आहे कार रेसिंग. दोघांचंही उत्तर बरोबर आहे, पण यावेळी वडावकरांनी आधी उत्तर दिल्यामुळे त्यांच्या खात्यात 10% जमा होत आहेत. अपूर्वाच्या खात्यात काही फरक पडलेला नाही. दे दणादण राऊंडमध्ये दोघांसाठीचा पाचवा आणि शेवटचा प्रश्न विचारा. लुडो या खेळात जास्तीत जास्त किती सोंगट्या म्हणजे पॉन्स असतात? ए 8, बी 16, सी 12, डी 20. या प्रश्नाचं उत्तर अजय वडावकरांनी 8 असं दिलंय, अपूर्वा गज्जालांनी 16 असं दिलंय. यातलं अपूर्वाचं उत्तर बरोबर आहे. दोघांच्याही खात्यात 30-30% रक्कम जमा झालेली आहे या दे दणादण राऊंडच्या शेवटी. याचाच अर्थ आज पुन्हा इथे टाय झालेला आहे, पण यानंतरचा खेळ टाय ब्रेकर आपण करणार नाही आहोत, कारण हे तिघेही जण एका समाजसेवी संस्थेसाठी खेळत आहेत. मी तिघांनाही समोर बोलवतो, या. हप्ता बंदचा हा विशेष भाग कॅन्सर एड असोसिएशन या संस्थेच्या मदत निधीसाठी खेळला गेला. या संस्थेला या तिघांनी मिळून ही 2 लाखाची मदत केली. ही मदत मी या तिघांचा सुपूर्त करतो. कॅन्सर पेशंट एड असोसिएशन ही संस्था कॅन्सरच्या रुग्णांना मार्गदर्शन करते, उपचारासाठी मदत करते, तसंच बाहेरगावून येणाऱ्या पेशंटसाठी सुद्धा मार्गदर्शन व मदत करते. कॅन्सरविषयी जनजागृती करण्याचं महत्वाचं काम ही संस्था करते. या संस्थेला हा मदत निधी. सहकार क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या PMC बँकेनं 75 सेवा स्थानांचा आपला टप्पा ओलांडलेला आहे आणि नुकतीच PMC बँकेनं ग्राहकाभिमुख सेवा देण्याच्या हेतूने मोबाईल पे ही मोबाईल बँकिंगची सुविधा आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. अजय वडावकरांना मेडिमिक्सच्या वतीनं ही एक छोटीशी भेट जी तुमच्या त्वचेचं नैसर्गिक संरक्षण करेल. सुधीर भट साहेबांना मेडिमिक्सच्या वतीनं ही एक छोटीशी भेट. अपूर्वा गज्जलाला विकोच्या वतीने एक छोटीशी भेट. विको टर्मरिक इन शेविंग क्रीम बेस. आजचा हा विजयादशमीचा विशेष भाग आपण इथे संपन्न करतो आहोत. स्वतःच्या अडचणींच्या सीमारेषा उल्लंघित करून ज्यांनी आयुष्यावरला पुन्हा भरारी घेतलेली आहे अशा 3 मान्यवर सेलिब्रिटीजना आपण इथं बोलवलं. त्यांच्याबरोबर हा हप्ता बंदचा खेळ खेळलो. या तिघांनाही त्यांच्या भावी वाटचालीसाठी झी मराठीच्या वतीनं हप्ता बंदच्या वतीनं आपण विशेष शुभेच्छा देऊया आणि आजचा हा भाग इथे संपन्न करूया. सर्वांना मनापासून दसऱ्याच्या विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. मकरान काय रे कुठं चाललाय भरून? एवढे सीट तुझ्या बापाच राज चालू आहे रे. डायरेक्ट असं म्हणतो म्हटलं का साहेब, ओळखलं नाही का मला?
हा तूच का तो दामोदर दत्तात्रय देशमाने ढेंगळी पिंपळगाव थांब रे लवकर पण त्यांना विनंती करा पोटासाठी बाप काढू नका म्हणा ना किस डिस्को में जाए किसी होटल में खाए खाओ खाओ